आरोग्य जागृति बाकीच्या राज्यात डॉक्टर देवनाथ आहे, आसामचे असे कितीतरी लोक आहेत की ज्यांचे नाव मला घेता येते. आजही नुसती पत्रिका गेली सरांची तर कितीतरी लोकांचे असे भरभरून त्यांचे अनुभव आले देसडा सरांचे, आणि ते अनुभव वाचताना मी आज कार्यक्रम आहे हे पण विसरून गेले होते. तर अशा हे देसडा सरांनी जो काही परिवार आणि चांगलं पेरून ठेवलेलं आहे त्याबद्दल आज हसन इनामदार, आज एवढे मोठे वरिष्ठ मंडळी आज आमच्या बरोबर आलेली आहे, तर मी जास्त वेळ घेणार नाही. कारण की भागवतजी कराड यांचा प्रवास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आमचं जे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये सर जवळजवळ 420 कॉलेज चालतात. 420 कॉलेजेसमधून फक्त 48 कॉलेज जे आहेत ते शासकीय आहे. बाकी सगळे उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रोफेसर डॉक्टर ई वायुनंदन कुलगुरु यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय प्रोफेसर डॉक्टर कालिदासजी चव्हाण कुलसचिव महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटी, या कार्यक्रमामध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे अशा डॉक्टर कानन येळीकर डीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. आलं की डॉक्टर कराड सरांना जायचंय, कराड सरांना जायचंय, तर मला जायचंय म्हणजे का कार्यक्रमाला जायचं. सकाळी 8:30 पासून ते संध्याकाळी 9:30 पर्यंत कार्यक्रम असतात आणि मी 1.5 तासाचा गॅप देतो, पण थोडा आता वाळूचा कार्यक्रम मोठा होता म्हणून उशीर झाला. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे देश स्वतंत्र झाल्यानंतर संभाजीनगर शहराला प्रथम, संभाजीनगर जिल्ह्याला प्रथम मंत्रीपद मिळालं, आणि आताच कोणीतरी उल्लेख केला की डॉक्टर कराड हे सुपर स्पेशलिस्ट होते, बालरोग सर्जन होते. मराठवाड्यातला मी तसा बालरोग सर्जन, हे डॉक्टर लोकांना माहित आहे, आणि बालरोग MCS डिग्री घेणारा मी पाहिला. हजारो लाखो रुपयाची महिन्याला प्रॅक्टिस होती, चुकून मुकून मी त्या नगरसेवक झालो आणि महापौरही झालो, दोनदा महापौर झालो, उपमहापौर झालो, पण पुढे काय. ज्यावेळेस मी नगरसेवकाबरोबर बसत होतो अफसरभाई, आणि अफसरभाई के साथ मुझे बैठना पडता था, और ज्या ज्या नगरसेवकामध्ये आणि त्यांना कंट्रोल करावं लागायचं महापौर असा हॉल बसलेला असायचा. आता माझी उद्याची सर्वसाधारण सभा चांगली करायची तर अफसरभाईच्या मनात काय, अफसरभाईचे भाऊ होते ते फार वाढले सलीम मौला, वो तो मेरे घर पे आते थे, अपने को ये विषय मंजूर करना है मेरे वार्ड का, अशा वेगवेगळ्या आठवणी मला येत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मी महापौर झालो, दोनदा महापौर झालो, उपमहापौर झालो, आणि हे सर्व करत असताना मला आठवले ते माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचे, त्यांचा मला आशीर्वाद होता. म्हणून 2014 पर्यंत मी अगदी महापौर झालो, दोनदा एकदा उपमहापौर झालो, 2009 इलेक्शन लढलं, आणि नंतर मात्र 2014 मला तिकीट मिळालं, कारण मला पुलोगीतून काम करायला सांगितलं होतं. त्यावेळेस बागडे दादांना तिकीट दिलं, पण सुरुवातीपासून एक एज्युकेटेड पक्षाची निष्ठा आणि ते दिलेलं काम पूर्ण करून दाखवायची ताकद ह्या माझ्यामुळे असल्यामुळे मला
तत्कालीन मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मला मराठवाडा डेव्हलपमेंट बोर्डचं चेअरमन केलं. मला ज्यावर मोठी जबाबदारी दिली त्याला कॅबिनेट मंत्री दर्जा होता, त्यामध्ये चांगलं काम केलं आणि त्याही पेक्षा मला प्रांताचं उपाध्यक्ष केलं. रावसाहेब पाटील दानवे अध्यक्ष होते, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मला जे जे काम दिलं मॅडम, मला जे जे काम दिलं ते पक्षाचं एक निष्ठेनं काम केलं आणि पक्ष ज्या ठिकाणी काहीच नव्हता, पैठणला आमचं काही नव्हतं, 2-3 नगरसेवक घेत होते, तिथं मी नगराध्यक्ष केला. वैजापूरचा नगराध्यक्ष मी इंटरव्ह्यू गेलो होतो आमच्या एकनाथराव वगैरे, वैजापूरचा नगराध्यक्ष केला, गंगापूरचा केला, फुलंब्रीचा नगराध्यक्ष केला. मी मला जबाबदारी दिली आणि ती योग्यरीतीनं पार पाडली आणि हे सर्व पक्षाच्या संघटनेच्या नजरेत येते. म्हणून मी मला आनंदानं सांगावं वाटतं की या समाजामध्ये एकच पंतप्रधानासारखं जर आपले नेते असतील तर देश कुठल्याकडे जातो आपल्याला माहित आहे की नाही, मला माहित नाही. पण पद्मश्री पद्मभूषण सारखे आता तुम्ही शिक्षण तज्ज्ञ आहात, कित्येक लोक आमच्याकडे येतात पद्मश्रीसाठी पत्र द्या, आम्ही देतो, 3 पत्र आम्ही देऊ शकतो. पण जो खरा समाजात काम करतो त्यालाच मोदी साहेबांच्या काळामध्ये न्याय मिळतो. याचं उदाहरण शिरूर कासारचा एक मुस्लिम समाजाचा अफसर नाही, मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता, त्याने कुठेही काही कुठं मागितलं नाही आणि त्याला मोदी साहेबांनी पद्मश्री दिलं मागच्या वर्षी. ज्यावेळेस कलेक्टर तिथं गेले त्यावेळेस त्याला पद्मश्री माहीत नव्हतं, पण ग्रामीण भागामध्ये काम केलेलं त्याचं काम चांगलं होतं म्हणून त्याला पद्मश्री दिला. तसंच मला 10 मार्च 2020 साली चंद्रकांत दादांचा फोन आला आणि मला सांगितलं तुमचा बायोडाटा पाठवा आणि बायोडाटा पाठवून मी मागणी केली नव्हती पक्षाकडे, पण माझं काम माझं डिव्होशन पाहून मला खासदार केलं. राज्यसभेचा खासदार झालो मी. राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर 22 जुलैला मी शपथ घेतली. पेपरमध्ये आलं की हे मंत्री होणार, ते मंत्री होणार, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, पण मला वाटलं 5-5, 6-7 लोक खासदार आपण तर 1 वर्ष झालं नाही आपल्याला, आपल्याला कोण मंत्री करणार, आपण मागायचंच नाही, कशाला मागायचं. मला आठवत आहे 5 जुलैची ती तारीख, 5 जुलैमध्ये मी ऑफिसला बसलो होतो, 8 वाजता मला दिल्लीहून फोन आला और आपको कल शाम को आके नड्डा साहब को मिलना है असा मला संदेश आला और किससे बात करना नहीं, मीडियाशी बात करना नहीं. मी गेलो गुपचूप जाऊन दिल्लीत बसलो आणि त्या दुसऱ्या दिवशी रात्री मला फोन आला, कल पीएम साहब के घर पे आपको 11:30 बुलाए. आणि फक्त आणि फक्त हे भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं. जो चांगला काम करणार आहे त्याला न्याय दिला जातो आणि न्याय देण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाल्यानंतर या 2 महिन्यामध्ये बरीच कामं केलेली आहेत आणि मी त्याच्याबद्दल की वाहवाह करणार नाही. पण आपल्या सर्वांच्या या संभाजीनगर शहरामधील प्रत्येकाला वाटतं की आपला प्रतिनिधी डॉक्टर कराड आहे आणि त्या तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. तुमच्या मनातले जे डॉक्टर कराड आहेत ते डॉक्टर कराडच राहतील, मंत्री झालो म्हणून उठणार नाही, मातणार नाही आणि तुमचा विश्वास दिलेला मी पाळेल, विश्वास दिलेला मी तडा जाऊ देणार नाही. एवढे या प्रसंगी सांगतो. 100 लाख या मराठवाड्याच्या विकासासाठी काय काय करायचं याची मला जाणीव आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये मी मराठवाडा डेव्हलपमेंट बोर्डचा चेअरमन होतो. फक्त आरोग्य क्षेत्रातलंच नाही तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय अडचणी आहेत, इरिगेशनमध्ये काय अडचणी आहेत, हेल्थमध्ये काय अडचणी आहेत त्याची मला कल्पना आहे. त्याची ब्ल्यू प्रिंट मराठवाडा डेव्हलपमेंट बोर्डमध्ये चेअरमन असताना मी तयार केलेली आणि त्यावेळेस माननीय मोदी साहेबांचे विशेष आभार मी मानू इच्छितो. 7 जुलैला मी शपथ घेतली, 3 डॉक्टर आहेत आमच्या मंत्रिमंडळामध्ये, त्या 3 मध्ये मी सुपर स्पेशलिस्ट मी आहे. त्याचबरोबर सुपर स्पेशलिस्ट बरोबर मी सिनियर आहे, मला वाटतं मला आता आरोग्यमंत्री करते. पण रात्री यादी जाहीर झाली, आरोग्यमंत्री केलं असतं मी फक्त आरोग्यापुरतं काम केलं असतं, पण मला रात्री यादी केल्यानंतर यादी झाल्यानंतर मला वित्त मंत्री केलं. आपल्या माहितीस्तो देशाचं वित्त मंत्री म्हणजे हे 2 किंवा 3 मंत्रिमंडळाचं स्थान, एवढं मोठं स्थान दिलं माननीय मोदी साहेबांना. भेसरडा असतील, डॉक्टर भस्मे बेडचे असतील किंवा डॉक्टर पी वाय कुलकर्णी असतील, यांनी त्यावेळेस खूप प्रयत्न केले, कॉलेजही काढले, बरेच कॉलेज निघाले. पण या होमिओपॅथी असेल जसं आयुर्वेदिकला देशमुख सर
तुम्हाला स्थान मिळालंय, राजकीय आश्रय मिळाला, पण होमिओपॅथीवाल्याला मात्र मिळालं नाही. आणि मी एक होमिओपॅथी कार्य याचा प्रश्न सुटावेत म्हणून त्यांनी मला कार्याध्यक्ष केले. तुमचे हा मी प्रथम पाहिजे आणि रिसर्च सेंटर काढण्यासाठी मी अर्थमंत्री आहे. शेवटी या सर्व डिपार्टमेंटला, या सर्व डिपार्टमेंटला अर्थ द्यायचं काम माझं आहे. म्हणून होमिओपॅथीसाठी चांगले दिवस कसे येतील याचा अर्थ मी आयुर्वेदेवर काय हे करणार नाही. पण होमिओपॅथीचा होमिओपॅथी विद्यार्थी इथे बसलेत मला समजत, होमिओपॅथीसाठी दिवस चांगले कसे येतील, होमिओपॅथीचे हॉस्पिटल्स कसे निघतील आणि होमिओपॅथीला सरकारी दवाखान्यामध्ये कशा नोकऱ्या मिळतील त्यासाठी मी प्रश्न करतो. आपल्या सर्वांना सांगायचं मला, आता आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडिया आहे, मी त्यांची भेट घेणार. पण त्या अगोदर डॉक्टर हर्षवर्धन जे होते त्यांनी एक मध्ये सिस्टीम काढली होती, त्यांनी सांगितलं होतं की ज्या ग्रामीण भागामध्ये स्टाफ नर्सेस असतील किंवा त्याहीपेक्षा अजून कोणी जे हेल्थ वर्कर असतील त्यांना सुद्धा नोकरीमध्ये सामावून घ्या. तर मी त्यावेळेस त्यांना भेटलो होतो की मी हे करण्यापेक्षा तुम्ही होमिओपॅथी डॉक्टर्सना का घेतले, हा त्यांच्याशी चर्चा माझी झाली. त्यावेळेस माझा आवाज, मी मंत्री नव्हतो खासदार होतो, मी स्ट्रॉंगली सांगू शकत नव्हतो. पण आता तुमच्या विशेषतः या स्टेजवर बसलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांच्या मागण्या मी पूर्णपणे यांच्यासमोर मांडेन, आरोग्यमंत्र्यासमोर मांडेन आणि आपले आयुष्य मंत्री यांच्यासमोर मांडेन. मागच्या मंगळवारी मोदी साहेबांनी मंत्री परिषदची बैठक घेतली, मनसुख मांडिया साहेब आणि सोनोवाल जे तुमचे आयुष्य मंत्री आहेत या दोघांनाही सांगितलं की तुम्ही दोघं एकत्र बसून काम करण्याची गरज आहे, ते माझ्यासमोर सांगितलं. त्यावेळेस मी लोकांच्या अगोदर थोडं बोलू द्या, कारण सगळी मोठी मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये, मग ते शासकीय क्षेत्र असो, निमशासकीय असो किंवा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा सत्कार झाला पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे, ही या मागची भूमिका आहे. म्हणून आम्ही हे पुरस्कार सुरुवात केले. आज याचा हा 5वा वर्ष आहे. आपण या ठिकाणी सर्व आलात. खरं तर गेल्या वर्षी कोविडमुळे आम्हाला देता आलं नाही, यावर्षी आम्ही ऑनलाईन द्यायचं होतं. परंतु तुम्हाला अतिशय अभिमानानं सांगावं वाटतं की महाराष्ट्रातलं सगळ्यात छोटं विद्यापीठ म्हणजे आमचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बाबतीत जर पाहिलं तर आणि तेच आमचं मोठे पण जपलं जावं, त्यांच्याबद्दलची माझी कृतज्ञता ही जपली जावी याच्यासाठी दरवर्षी आम्ही वेगवेगळे उपक्रम घेत होतो. परंतु नंतर डॉक्टर दासू वैद्य वगैरे आमचा आरोग्य जागृती.